हॅलो. अरे मुडद यानं बोलायचं ना, मग फोन कशाला करता? राम्या येस. काय म्हणते आई? काय र? या घराचा मालक कोण आहे? मीच आहे मालक. मीच आहे. नक्की? मग मग ये फोटो कुणाचा आहे? कसे आई म्हणजे आता पाय? आता मला मला आधी सांग, मला गावाकडं तू काय सवय लावलेली? सगळ्यात पहिलं माझ्यावर संस्कार जे केले तू, त्यात तू म्हणले का नाही माणसानं भल्या पाहिजे सूर्यदर्शन करा? कितीतरी वर्ष झाले मी गावाकडून सूर्यदर्शन, तुला तर माहिती आहे पाठ पाठच्या भक्ताला जागा होतो गावाकडे. पण हे कसं आहे मुंबई सर, इथं म्हणजे दुसरा मनुष्य एका कामात अडकला की त्याला म्हणजे असं जमत नाही म्हणजे सकाळी लवकर उठून असं झालं तर त्या रागाने मला जमत नाही सूर्यदर्शन घ्या. मग काय होतं सूर्य असा तितके लवकर येतो आणि मला जागे नियम तो मोडायचं सूर्यदर्शनाचं. माणसानं संस्कार विसरू, तूच म्हणते नेहमी माणसानं संस्कार विसरू नये, एक वेळ सातला विसरून जाव. मग मी काय करतो पहाटे उठला असा की मग सूर्य वर आलेला असतो. मग हा जो मनुष्य आहे इथं फोटोमध्ये आपल्याला दिसतोय, हा मनुष्य याचे डोळे पाहते तसे तेजस्वी का नाही? मग हा मनुष्य पाठच्या ठाक्याला उठतो, सूर्यदर्शन घेतो आणि जसा मी उठतो तसा डोळे मिटून डायरेक्ट मी इथपर्यंत ह्या माणसाचं दर्शन घेतो आणि सूर्यदर्शनाचं पुण्य असा रीतीने मिळवतो. पुण्य जाऊ द्यायचं नाही, सूर्यदर्शनाचं नियम वाढायचं नाही. हे बाकी खरं आहे, सूर्यदर्शन तर घेतलंच पाहिजे. माझं तेच म्हणणं आहे, सूर्यदर्शन तर घेतलंच पाहिजे. पण आई साहेब मी काय म्हणतो, कोणाच्या सांगण्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा तुम्ही स्वतः उद्या सकाळी वर झाला आणि बघा की तो माणूस सूर्यदर्शन घेतोय की नाही. कसं आहे आई तुझा माझ्यावर विश्वास नाही का? अरे ह्याला काय अर्थ आहे रामो? मालक याला काय अर्थ आहे? मी काय म्हणतो आईचा तुझ्यावर विश्वास आहे, पण तो विश्वास अधोरेखित होणं आवश्यक आहे. काय मालकीण भाई? भाई भाई भाई. मी आता पहाटेलाच उठते आणि तो माणूस खरोखर सूर्यदर्शन घेतो की नाही ते बघते. ही मजा आहे ना, आता खरी मजा येईल ना, ह्याच्यात गंमत आहे. काय झालं? काय आहे काय? मी सगळं सावरायला बघतोय आणि तुम्ही टाका वीस काटून सगळं पार. अरे तीच तर गंमत आहे. आता बघ उद्या म्हातारा उठून सकाळी 6:30 वाजता वरती सूर्यदर्शन घ्यायला. त्यांना उठवणार कोण तू? आता हे बघ आईचा तुला विश्वास जिंकायचा की नाही, तो विश्वास अधोरेखित करायचा की नाही, मग तुलाच जायला लागेल उठवायला. नाही नाही नाही, आधीच ते माझे नोकर आहेत, एवढा अपमान केलाय मी त्यांचा, आता जास्तीचा अपमान नको. अरे पण काय रोजच उठायला लागणार? काय एकदाच उठायला लागेल उद्या? हा उद्या सांगायचं उठा उठा जा वरती सूर्यदर्शन घ्या, म्हणजे एक तर उद्या उठतील नाही तर कायमच उठतील. सूर्यदर्शन घ्या म्हणाले सूर्यदर्शन घ्यायला जातो. खरंच माझ्या रामूचं मात्र आता कल्याण होणार. नाही हे बघ विजय, अरे पाणी अगदी डोक्यावरून जायची वेळ आलेली आहे. हो हो नाही तर त्या रामूला मदत करायचं मी वचन दिलंय म्हणून मी सगळं सहन करतोय, पण हा कमलेश वाटेल त्या घाणेडा युक्त्या करून मला मध्ये मध्ये अडकवण्याचा प्रयत्न करतोय. अरे अरे त्या रामूची आईने माझ्या फोटोचं दर्शन घेतल्यापासून हा तो घाणेडे घाणेडे आरोप करायला लागलाय माझ्यावर. सगळ्यांना सांगत सुटलाय की माझं तिचं काहीतरी कनेक्शन आहे म्हणून. हो रे, अरे आमची इथं देवळ जाऊन बसले घरी यायचं पण नाव घेत नाही आहे.
काही कर, काहीतरी नवीन आयडिया कर. नाही नाही, तू एक काम कर, तू मला भेट ना, तर ताबडतोब भेट बघू. हा हा, नमस्कार. माझं नाव सचिन शिंदे. मी काय करू? नाही, मला गोपाळकृष्ण चौधरींना भेटायचं आहे. त्याला मी काय करू? हा नाही, हा म्हणजे मीच गोपाळकृष्ण चौधरी. कोण तुम्ही? तोंड वेळी वागते काय करताय? अच्छा अच्छा, नाही नाही, या उतारा ते म्हणून गैरसमज करून घेऊ नका. तसा मी अजूनही श्रीमंत आहे. बोला, काय काम आहे ते बोला. नाही काय साहेब, मी थोड्या मोठ्या माणसांच्या स्वाक्षऱ्या गोळा करतो. माझ्या संग्रही बऱ्याच स्वाक्षऱ्या आहेत, तुम्हाला दाखवतो साहेब. बघू बघू, बसा. काय अल्बम दाखवतो साहेब. हा बघा, हे मुख्यमंत्री हा मी, हे राष्ट्रपती हा मी, हे प्रसिद्ध सिनेकलावंत हे तुम्ही. नाही, हे सुद्धा प्रसिद्ध सिने कलावंतच आहे. बरं बरं, तर काय साहेब, माझा चेहरा आहे ना असा थोडासा कलावंत. राहू दे, सही कुठे करू सांगा. हा सही इथे करू. सही मेरा तर चेहरा कलावंत सारखा डॉक्टर तेच नाही साहेब. मी वीक घातलं, मी चांगला दिसतो. अच्छा, तुम्ही हळू बोललो होतो. थँक्यू साहेब. आता निघा साहेब, एक मिनिट. काय माझी एक स्पेशालिटी आहे. आता कुठला अल्बम दाखवतो आहे? आता अल्बम नाही, गंमत दाखवतो साहेब तुम्हाला. जादूगर आहे? नाही जादूगर नाही साहेब. हे पण ऐकलं आहे त्याला. हे बघा, गंमतच आहे. माझी सही मला दाखवत आहे. नाही साहेब, काय ही मी केलेली सही आहे. काय? आणि ही तुमची सही. बघू बघू, ऐक ना जादू. मारवलंस मारवलंस. अशील पण निघा, तुम्ही भरपूर वेळ खाता. साहेब साहेब साहेब, माझी आणखीन एक स्पेशालिटी आहे. काय स्पेशालिटीचा डिपार्टमेंटल स्टोर आहे की काय? नाही काय म्हणतात आहे, मी कोणाचंही अक्षर हँड रायटिंग अगदी हुबेहूब कॉपी करू शकतो. माझं अक्षर हुबेहूब कॉपी करू नका, नाही तर काही दिवसांनी या बंगल्याचे मालक तुम्ही व्हाल आणि मी तुमच्यासारखे मागे फिरायचो. साहेब माझी एक स्पेशालिटी आहे करत. नाही तसे तुम्ही धोकात आहे का? हां पण फायदेशीर पण आहात. एकाच दिवस तुमची मदत माझ्या कामाचं. काय झालं साहेब? एवढ्यात नाही, थोड्या वेळात होईलच. माझ्या नेहमी म्हणायची, शिकल तो टिकल आणि नाही शिकल तो पॉलिटिकल. तुला नाही कळायचं? वाच 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 वाच. हराम खोर राम. सप्रेम जोडे विनंती नाही हा आदेश. तुझी आई घरात आल्यापासून माझं जीणा हराम झालंय. तुम्ही भाऊ सभा केलाय ना मग फणी सभा. पुढं ज्या घरात सासऱ्याची माझ्या समोर वर मान करून बोलण्याची हिम्मत नव्हती. त्या घरात तुझ्या आई समोर मान खाली घालून वावरावं लागतंय. आई साहेब, आई हे दैवत असतं ना, नम्र व्हावंच लागतं माणसाला. तुझी आई म्हणजे या घराला लागलेलं खग्रास ग्रहण आहे. एक मिनिट, खग्रास ग्रहण म्हणजे काय? ते देदान सुटे गिरानवालं का? Yes. ते? Yes.
जरा पुढे वाचत जात होते आणि त्या ग्रहणामुळे माझी ग्रहदशा अगदी बिघडून गेली आहे. माझ्या सहनशक्तीचा अंत बघू नकोस. कसल्याही परिस्थितीत आजच्या आज तुझ्या आईला गावाकडे पाठवते, नाहीतर मी स्वतः कसलीही पर्वा न करता तुझ्या आईला धक्के मारून घराबाहेर काढेल. इकडे दे ना माट. कमलेश भाऊ माझ्या आई बद्दल असे शब्द वापरले. या माणसाला मी इतके दिवस देव मानत होतो, त्याच काळीज पण दगडाच निघाला ना. अरे जो माणूस स्वतःच्या सासऱ्याचा मान राखत नाही तो माझ्या आईचा काय मान राखणार आहे. हे पत्र लिहून तुम्ही माझ्याशी दुश्मनी बोलली. हा त्यांना म्हणाव या घरातन माझ्या आईला जा असं मी माझ्या तोंडाने म्हणणार नाही. हे पाप त्यांनीच त्यांच्या तोंडून करायचंय म्हणाव. स्वप्नाताई, कमलेश भाऊला माझा निरोप सांगा. जोपर्यंत स्वतः हे पाप करून माझ्या आईला गावाकडे पाठवून देत नाहीत तोपर्यंत या घरात मी पाय ठेवणार नाही. हा पण जर का त्यांनी माझ्या आईचा अपमान केला तर त्यांना सांगा मी लई बेकार माणूस आहे. हे घ्या. मिशन इज सक्सेसफुल. आता हेच पत्र घेऊन जिजूंकडे जायचं, ते द्यायचं आणि जिजूंजी याच्यावर काय रिॲक्शन आहे ती बघायची. आय एम शुअर जिजू हे पत्र वाचून अख्खा घर डोक्यावर घेणार. अरे बाप रे, रामोने दमवलं रे बाबा. हे काय उल्सकेप पेपर काय सांगताय? काय लिहिलंय ते बघा. अरे वा, बंगला सोडून चाललंय की काय बघू. अरे तुझंच अक्षर आहे हो. हस्ताक्षर माझंच आहे. पण हे हस्ताक्षर तुम्ही कोणाकडून लिहून घेतलंय हे मला ताबडतोब कळायला हवंय. रामूची आई पहिल्यापासून तुझ्या डोळ्यात खुपते आणि तुमच्या डोळ्यात काय भरले कमलेश फाईल सोडून बोलतोस तू. अरे रामूची आई मला माझ्या बहिणीसारखी आणि हे असं सगळं खोटं वाटत सांगून ना त्या शुभंगजी आईला सुद्धा भरपूर ठेवलेस तू. ह्या सगळ्या खोटाला हा कमलेशच जबाबदार आहे बघ. अरे हे पत्र तुम्ही लिहून घेतलं नसतं ना तर रामू घर सोडून गेलाच नसता. या पत्राचा माझा काही संबंध नाही. ऐक, ही सगळी तुझीच पाप आहेत. ऐक, तुझी पाप आहेत. माझी पाप आहेत. काय बोलताय? चोर तो चोर वर शिरजोड. तुला शरम वाटायला पाहिजे. कोणा रे काय रे लहान पोरासारखे भांडताय काय? कामधंदा नाहीत का? चला लागा का मला? मध्ये मध्ये बोलू नका. आमच्या दे मध्ये पाण्याचे ला कोणी. हा नोकर माणूस असून मालकावर गदमदाटी करतोय असोय. हा माज बी चढलाय का काय? थांब जरा, येऊन दे माझ्या राम मुला, तुझी हकाल पट्टीच करते. कोण कोण नोकर? कोण कोण नोकर? अरे या घराचा मी जावई आहे, कळलं काय तुम्ही? का पा मध्ये 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 हे बघा हो, आम्ही या घराचे सगळे मालक आहोत, समजलं ना? आणि तुमचा जो रामू आहे ना तो या घरचा नोकर आहे, कळलं काय? मला नोकर नव्हत हे कशी आहे हा. इथे घरात पाऊल टाकल्यापासून तुमची इथे कटकट 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 डोक्याला त्रास झालाय नुसता. तुम्ही गप्पा बसा, डोळे काय वाटणार ते माझ्याकडे. हा नाही, जोपर्यंत तुम्ही या घरात आहात ना तोपर्यंत या घरात मी एक क्षणभर सुद्धा थांबणार नाही. तुम्हाला नंतर बघतो रे, ते पत्राचं तुम्ही केलं ना लपडा, तुम्हाला नंतर बघतो. बघतो बघा तुम्हाला नंतर. हा रामूची आई, काय मनाला लावून घेऊ नका. काय बोलला ते खरं आहे का ग? मला तर काय समजेल असंच झालंय. माझा रामू कुठं आहे? नाहीतर माझा रामू या घराचा मालक नाही, तो इथे नोकर आहे. पण त्यानं माझ्याशी असं खोटं का बोलावं? नाही नाही रामूची आई.
पत्रामुळे हे सगळं झालं. काय हरकत नाही, त्याची काय समजूत काढता येईल. पण कमलेश या घरातनं गेला, चला डोक्याचा ताप गेला. रामूची आई, रामूची आई. अहो रामूची आई, अहो आणखी 2 दिवस थांबला असतात, मुंबई बघून गेला असतात ना. अहो तुम्हाला बघितलं, समधी मुंबई बघितली बघ. अहो जिथं तुमच्यासारखी मोठ्या मनाची माणसं राहतात, ती मुंबई वाईट असेलच कशी, चांगलीच असणार नाही का? नाही पण काय की, जाण्यापूर्वी रामू तुम्हाला भेटला असता ना फार बरं झालं असतं. पण मला अजिबात वाईट वाटत नाही बघा. अहो तो रामू पहिल्यापासून असाच माझ्या रागाला भिवून पळत सुटायचा इकडं तिकडं. आता मी असाच पळत सुटला आणि तुमच्या इथं येऊन राहिला कामाला. पर मला लई काळजी वाटायची बघा. शिक्षण नाय, काय नाय, कसं व्हायचं माझ्या लेकराचं. पण तुमच्याकडे कामाला म्हणून राहिला आणि तो रागायला लागला. रामू खरंच म्हणजे अहो घरातल्या सगळ्यांची मनं सांभाळून तू मनापासून काम कर, आणि तुमच्यावर त्याचं खूप प्रेम आहे. अहो पदोपदी सारखी तुमची तो आठवण काढतो, काय मालक. हो ना, 2-2 मिनिटांचं चाललेलं असत. माझी आई नेहमी म्हणायची, त्याचं खावं मीठ तरी वाकावं नीट. आत्ता वहिनी साहेबांनी भेटून आली, त्यांची तब्येत बरी नाही. काय तिला कामाची सवय आहे कुठे? तुम्ही आल्यापासून तिला अगदी गाण्यालाच जुंपलं. तुमच्या टेन्शन मी आधारी पडली होती. आता मला काय माहित, मला माहित असतं तुम्ही अशी वागले असते होय त्यांच्याशी. आपण त्यापर लई कौतुक करते रामूच. आणि हो तुमच्या जावई बापूसनी सांगा. काय सांगू? माझा त्यांच्यावर काय बी राग नाही म्हणावं. तुमच्या जागी मी असते तर मी बी अशीच वागले असते. अगदी अक्षी भावाप्रमाणे पहिल्यासारखं प्रेम करा म्हणावं त्याच्यावर. नाही नाही, त्याची तुम्ही काळजी करू नका. ते दोघं अगदी सारख्याला वारखे आहेत, पुन्हा एकत्र आले ना नवीन भांडण सुरू करतील. काय ग पोरी, निघू का आता? मी नाही लगीन ठरल्यावर बोलू बर का मला, नाही तर इसरशील मला. अहो माझ्या आधी तुमच्या रामूचंच लग्न आहे का होणार? माझ्यापेक्षा मोठा आहे तो. अगं त्याचं लग्न होईल तेव्हा होईल, कुणी बघितलंय? नाही नाही असं नाही, असं नाही. तुम्ही एक काम करा, आता गावी गेल्या ताबडतोब त्यासाठी मुलगी बघा, त्याची लग्नाची सगळी जबाबदारी मी घेईन. अहो आता मी त्याला तुमच्या वाट्यात टाकले, तुम्ही दोघच त्याचे आई बाप आहात, मी काय आपली तांदूळ टाकायला येणार. अहो तुमचं एकुलते एक मुलगा आहे तो, वरमाई म्हणून मिरवायला यावंच लागेल तुम्हाला, नाही तर आम्ही गावाकडे येऊ. काय मालक? अरे रामूचा लग्नाचा विषय एवढा लांबू नका की जो त्याच्या मुलांपर्यंत जाऊन पोहोचेल. जास्त बोलत बसाल ना तर गाडीला उशीर कराल. स्वप्ना तू त्यांना गाडीपर्यंत जाऊन सोड जा. येस बाबा. आणि हो अरे बाबा हे घ्या. अहो नगाच्याकडे आहेत पैसे. नग असं नाही, अहो भावानी बहिणीला भेट दिली म्हणून समजा. घ्या घ्या घ्या. गावाकडनं निघताना समद्यासने सांगितलं होत माझ्या पोराची श्रीमंती बघायला जाते. आता जाऊन सांगित माझ्या लेकरानं पैशाची श्रीमंती नाही मिळवली. रामोजी आणखी काही दिवस थांबले असं बरं झालं असतं. नाही आली ना तेव्हा असं वाटत होतं केव्हा जाते एकदाची, गेल्यावर मात्र वाईट वाटायला लागले. निदान 4 दिवस रामूचा वाकटपणा तरी बंद झाला होता. त्यांच्या येण्यानं या घरातलं वातावरण एकदम बदलूनच गेलं. वहिनी साहेब स्वयंपाक करतायत, शुभांगी भांडी घासते, स्वप्नाला आधी पुसते. आणि तो कमलेश डोक्याला फडकं बांधून सगळं घर साफ करत बसला होता. काय दिसत होत रे बाबा. पण तुमची पण अवस्था तीच झाली आहे. काय 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 काय, तुम्ही रोज सकाळी बागेत जाऊन बसायचं रामूच्या आईला घाबरून. नाही पण तुमच्या सगळ्यात नशिबवान मीच होतो. म्हणजे निदान मोकळ्या हवेवर मोकळा श्वास घेत होतो आणि बागेतले काम काय सगळे तूच करत होतास. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायचं राहिलंय. सांग खरं सांग रे, आता कसं सगळं शांत शांत झालंय. रामू नाही कमलेश नाही, सांग तू. पण तुम्ही ऐकलात ना? ऐक, तुम्हाला चक्कर येईल. काय नाही शांत आहे सगळं शांत. अहो रामू आणि कमलेश भाऊ आज सकाळी एकमेकांना भेटले,
आणि त्यांच्यातला जो आपसातला गैरसमज होता ना तो आता दूर झाला आणि दोघे आता इथे येत आहेत. परत कमलेश येणार